एक ब्रेकिंग बातमी आहे जळगावमधून। जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे त्या संदर्भात जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदी संजय पवार हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांनी रवींद्र पाटलांचा पराभव केलेला आहे। शिवसेनेच्या पाठिंब्याने संजय पवार हे आता विजयी झालेले आहेत। जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आता संजय पवार हे झालेले आहेत। यावेळी त्यांनी रवींद्र पाटलांचा पराभव केलेला आहे। मध्ये बंडखोरी झाली। राष्ट्रवादीचे जे 10 मत आहे ते इम्पॅक्ट राहिले, त्याच्यामध्ये एक मत जे आहे ते फुटलं, त्याने बंडखोरी केली, गद्दारी केली। खरं म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका लढवायला एक कुणीही तयार होत नव्हतं अशी मधल्या कालखंडात स्थिती होती। परंतु सर्वांच्या मदतीनं मी स्वतः पुढाकार घेऊन या सर्वांसाठी जीवाचं रान करून ही बँक आमच्या ताब्यामध्ये आणली। खरं म्हणजे या ठिकाणी शिवसेनेकडनं ही अपेक्षा नव्हती की त्यांनी संजय पवारला समर्थन द्यावं। म्हणजे एका प्रकारे काँग्रेसनेही या ठिकाणी समर्थन दिलं, शिवसेनेने समर्थन दिलं, महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारची आम्हाला अपेक्षा नव्हती। या लोकांनी विश्वासघात केला आणि त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्हाला धोका पोहोचला। तर जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाची ही निवडणूक आहे, त्यामध्ये बँक अध्यक्षपदी आता संजय पवार हे विजयी झाले आहेत। राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटलांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर शिवसेनेच्या पाठिंब्यानं संजय पवार हे विजयी झालेले आहेत। जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदाची ही निवडणूक आहे, तर जळगाव जिल्हा बँक अध्यक्षपदी आता संजय पवार हे झालेले आहेत। राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटलांचा त्यांनी पराभव केलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमित देशमुख आपल्या सोबत आहेत। सुमित, काय अपडेट आहे या संदर्भातली? राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटलांचा पराभव झालेला आहे। अगदी बरोबर आहे सर, राष्ट्रवादीचे रवींद्र पाटील यांचा पराभव जो झालेला आहे त्याच्यासाठी एकमेकांवर पर्सेंट नाही, याचा खूप मोठा धक्का बसलेला आहे। कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा अर्ज या ठिकाणी निर्णय झालेला होता आणि रवींद्र भंडा पाटील यांचं नाव समोर आलेलं होतं। मात्र अचानक आज वेळेवर संजय पवार जे अजित पवार यांचे फेरी म्हटले जातात यांचा या ठिकाणी सकाळी आज यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे आणि एकनाथराव खडसेंना मात्र या निर्णयाचा मोठा धक्का बसलेला आहे। कारण महाविकास आघाडीचा एक उमेदवार कुठल्याच धक्कादायक गोष्ट एकनाथराव खडसेंनी व्यक्त केलेली आहे। राष्ट्रवादीचे 10 मत आमचे तसेच राहिले असून मात्र महाविकास आघाडीचा एक उमेदवार यांनी संजय पवार यांना मत दिल्याने 21 पैकी 11 मतं संजय पवार यांना मिळाली, त्यामुळे एका मतांनी संजय पवार हे विजयी झालेले आहेत। नक्कीच सुमित, खरं तर शिवसेनेच्या पाठिंब्याने संजय पवार विजयी झालेत अशा प्रकारची माहिती आहे, या संदर्भातली काय अपडेट आहे? अगदी बरोबर, शिवसेनेच्या पाठिंब्याने संजय पवार हे विजयी झालेले आहेत। जरी संजय पवार हे राष्ट्रवादीचे म्हटल्या जातात मात्र सुरुवातीपासूनच संजय पवार यांनी बंड पुकारलेला होता आणि सिंधुघाट असतील, गिरीश महाजन, एकनाथ आपल्या सॉरी गुलाबराव पाटील असतील यांच्या पॅनलमधून संजय पवार यांनी निवडणूक लढवली होती आणि सुरुवातीपासूनच त्यांनी बंड पुकारलेला होता। तसंच आता देखील या ठिकाणी बंड पुकारलेला आहे महाविकास आघाडीचे जो शिवसेनेचे 2 मतं होती त्याच्यातल्या 1 मत जे आहे ते संजय पवार यांच्या बाजूने देण्यात आलेलं आहे, त्यामुळे संजय पवार यांचा अध्यक्ष पदाविषयी विजयी झालेला आहे। नक्कीच सुमित, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।